नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बघत आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे जिल्ह्यात 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत कोणतेही मिरवणुकांना परवानगी नाही। जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित। सूरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कोंडाबारे घाटात ट्रॅव्हल बस दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू तर 34 जण जखमी। मोहाडी परिसरात पद्मार पेट्रोल पंपच्या बावरात असलेल्या विहिरीत एक अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले। मुंबई लोकल सेवा पूर्वत होईपर्यंत बेच्या मदतीला धावून गेली धुळ्याची लाल परी। आणि रेशन दुकानदाराविरुद्ध 2 वर्षापासून तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल नाही, चिमठा व ग्रामस्थांचे उपोषण। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरासह जिल्ह्यात 17 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2020 या कालावधीत विविध सण उत्सव आहेत। या कालावधीत कोणतेही मिरवणुकांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुठलीही परवानगी नाही, अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सिटी चॅनल वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे। काल काही दैनिकांच्या माध्यमातून चुकून 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत धुळे शिरपूर नरडाणा सोनगीर शिंकळा येथे बालाजीचा रथोत्सव दरवर्षी अगदी उत्साहात साजरे केले जात असतो। तसेच 30 ऑक्टोबर रोजी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम साजरे केले जात असतात। या सर्व धार्मिक कार्यक्रमांच्या मिरवणुकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आल्याची माहिती चुकून प्रसिद्धी झाली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सिटी चॅनल वृत्तवाहिनीशी माहिती देताना सांगितले की जिल्हा प्रशासनाकडून अशी कुठलीच परवानगी देण्यात आली नाही। तसेच नवरात्र उत्सवाच्या आधी झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत असे स्पष्ट आदेश देखील देण्यात आले होते की कोरोनाच्या परिस्थितीत शासनाच्या परिपत्रानुसार कुठल्याच धार्मिक मिरवणुकांना परवानगी देण्यात आली नाही, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते। मात्र तरी देखील धुळ्यातील काही दैनिकांमधून चुकीची बातमी प्रसिद्धी झाली आहे। तरी शासनाकडून कुठल्याही धार्मिक सामाजिक मिरवणुकांना परवानगी नाही याची नोंद सर्व धुळेकर जनतेने घ्यावी, असे आव्हान सिटी चॅनल वृत्तवाहिनीशी बोलताना पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितले आहे। सध्या आपल्याला जसं माहिती आहे की शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही सुरू व्हायच्या आधीच एक मीटिंग घेतली होती, ज्याच्यामध्ये शांतता समिती होती आणि इतरही म्हणजे नवरात्र मंडळाचे अध्यक्ष आपण बोलवले होते। माननीय कलेक्टर महोदयांच्या उपस्थितीत ही मीटिंग घेतली होती आणि त्यामध्ये स्पष्टप्रमाणे स्पष्ट पद्धतीने आपण शासनाच्या ज्या सूचना आहेत त्या वाचून दाखवल्या होत्या, एकदा नव्हे 2 वाचून दाखवल्या होत्या आणि त्या प्रत्येक सूचनेची प्रत आपण मंडळांना दिलेली आहे। तरीही काल धुळ्यामधल्या काही सायन दैनिकांनी त्याबाबत चुकीची बातमी दिली, काय कुठलीही खात्री न करता बातमी दिली, माझ्याशी कुठलाही त्यांनी संपर्क साधलेला नाहीये। परंतु मी या आपल्यामार्फत हाच पुन्हा त्याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो की कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकांना कोणतीही परवानगी शासनाकडूनच नाही, म्हणजे शासनाने त्यांच्या परिपत्रकात ते मेन्शन केलेलं आहे आणि त्याचं पालन करणं ही आमची प्रशासन म्हणून पोलिसांची आणि नागरिकांची ही जबाबदारी, त्यामुळे कुठल्याही मिरवणुकीस परवानगी देण्यात येणार नाही, ना नवरात्र ना आपल्या ईद ए मिलाद कुठल्याही प्रकारच्या मिरवणुकींना परवानगी नाही, हे मी क्लिअर करू इच्छितो। सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कोंडाबारी घाटात आज भल्या पहाटे भीषण अपघात घडला। जळगावहून सुरतकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस कोंडाबारी घाटातील दर्ग्याजवळ पुलावरून थेट 40 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 34 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। सर्व प्रवासी झोपेत असतानाच अज्ञात काळाने झटपट घालत 5 जणांचा बळी घेतला। या दुर्घटनेतील मृत्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज भल्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास जळगाव येथून सुरतला जाणारी शुभम ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी ट्रॅव्हल बस
नवापूर तालुक्यातील कोंडाबारी घाटातून जात असताना मागून भरगाव वेगात असलेला दुसऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात शिवम ट्रॅव्हल्सच्या बसला मागून धडक दिली, त्यामुळे बसच्या चालकाने नियंत्रण सुटले आणि ही बस घाटातील दर्ग्याजवळ पुरवून थेट 40 फूट खोल दरीत कोसळली. अंधारात झालेली या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरू केले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. तर एकाचा रुग्णात मृत्यू झाला, जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले. नेमका अपघात कसा झाला याची पोलीस शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली. ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांनी भरली होती 40 ते 42 जण गाडीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस आता अधिक तपास करीत आहेत. दरम्यान जखमींमध्ये जळगाव, सुरत आणि साक्री येथील लोकांचा समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे. एकूण 37 पैकी जखमींना सुरत येथील खासगी रुग्णालयात 3 जणांना हलवण्यात आले तर 1 जखमीला जळगावमध्ये नेण्यात आले. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात 4 जखमींवर उपचार सुरू आहेत तर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 26 जखमींवर उपचार केले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. जखमींचे नाव असे कनिलाल बाबूलाल बागुल, कोलपाडा तालुका साक्री, सय्यद हरुण सय्यद, समज जळगाव, सय्यद रियान, अयुब खान, समाधान पाटील जळगाव, मुकेश रामचंद्र सुरत, नासिर खान पडान सुरत, शांताराम धनगर, निलेश शांताराम धनगर, भादली तालुका जळगाव, फारुख शेख गनी सुरत, सय्यद जायजाव हरुण, कुरशीद खान, अफसाना सय्यद, अख्तरबी खान जळगाव, रेखा समाधान पाटील, उषा शांताराम पाटील जळगाव, पुष्पाबाई विलास पाटील भादली, भाग्यश्री समाधान पाटील, प्रिया समाधान पाटील जळगाव, रोशनी अमर बारी सुरत, जयेश बाबूदे जळगाव, ऋषी विनोद पाटील सुरत, शोभासिंग सुतर, शेख सत्तार, शेख खलील ईसा सूरत हे रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. से सूरत के लिए जा रहे थे अंकल ट्रैवल्स की गाड़ी में, तो हमारा ये कुंडा गाँव पड़ता है. कुंडाई भरी घाटी के कुंडाई भरी घाटी के वो हाँ कुंडाई कर घाट के पास हमारा एक्सीडेंट हो गया जिसमें बस में 40 लोग थे मैक्सिमम और 5-6 लोग तो ऑन द स्पॉट ख़त्म हो गए. बाकी जो कुछ लोग वैसे निकल पाए जो पहले उन्होंने वहाँ के हॉस्पिटल में हमको एडमिट करा थोड़ा चैन वगैरह लगा के ड्रेसिंग करके उसके बाद हमको नंदुरबार सिविल हॉस्पिटल में ट्रांसफ़र किए. अभी हम नंदुरबार सिविल हॉस्पिटल में अभी धुळे शहराजवळ मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील मुंबई आग्रा महामार्गावर नौका शोरूमच्या बाजूला बंद पडलेल्या परमार भारत पेट्रोल पंपच्या आवारात असलेल्या विहिरीत एक अनोळखी इसम विहिरीच्या पाण्यामध्ये तरंगताना आढळून आला. परिसरात एकच खळबळी उडाली असून या घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस ठाण्याच्या कळवल्यानंतर तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राजे यांनी घटनास्थळी पाहणी केली. नौका शोरूमच्या बाजूला बंद पडलेल्या परमार भारत पेट्रोल पंपच्या आवारात असलेल्या विहिरीत एक अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे. मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी संगीता राऊत मॅडम यांना माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी जाऊन गुन्हे अन्वेषण शोध पथकाचे कर्मचारी प्रभाकर ब्राह्मणे, श्याम काळे, गणेश भांबरे, कांतीलाल शिरसाट, सचिन वाघ, धीरज गवते, विकास शिरसाट, चालक चेतन माळी तसेच पोलीस मित्र जंगलू गायकवाड यांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले. पुढील तपास मोहाडी पोलीस कर्मचारी अविनाश गैवड करीत आहेत.